आज 16 सप्टेंबर रोजी मराठी बॉक्स ऑफिसवरती जवळपास 4 चित्रपट जे आहेत ते प्रदर्शित झालेले आहेत. त्यापैकी 3 चित्रपटाचे आज आपण कलेक्शन पाहूयात की कोणता चित्रपट पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई जी आहे ते करू शकतो. तर पहिला चित्रपट आहे बॉईज स्त्री, दुसरा चित्रपट आहे रूपनगर के चिते व तिसरा चित्रपट आहे बाहुबली. तर पहिल्या चित्रपटाविषयी जर पाहायला गेलं बॉईज स्त्री, तर हा जो चित्रपट आहे बॉईज स्त्री या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला पार्थ, प्रतीक, सुमंत यासारखे कलाकार जे आहेत लीड कास्टमध्ये दिसलेले आहेत. तर 5 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे. बॉईज या फ्रँचायझीमधील हा चित्रपट जो आहे तिसरा पार्ट आहे. चित्रपटाची जर ओपनिंग कलेक्शन जर पाहायला गेलं तर माझे प्रेडिक्शन असे आहे की चित्रपट जो आहे पहिल्या दिवशी 1 कोटी रुपयापर्यंतची ओपनिंग जे आहे बॉक्स ऑफिसवरती करू शकतो. जे की चित्रपटाचे बजेट आहे 5 कोटी रुपये, त्यामानाने जर पाहायला गेलं तर एक चांगली ओपनिंग आहे. दुसरा चित्रपट जो आहे, दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे रूपनगर के चिते. रूपनगर के चिते हा जो चित्रपट आहे हा देखील आज चित्रपटगृहांमध्ये जे आहे ते प्रदर्शित झालेला आहे व बहुतांशपैकी ऑडियन्स जे आहे या चित्रपटामध्ये इंटरेस्टेड देखील आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला मुग्धा चापेकर जे आहेत लीड कास्टमध्ये जे आहेत ते दिसलेले आहेत. चित्रपटाचे बजेटचं काय ऑफिशियली अवेलेबल नाही आहे. आता चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचं पाहिलं तर 40 ते 50 लाख रुपये हा जो चित्रपट आहे रूपनगर की जिते हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवरती ओपन करताना जे आहे बॉक्स ऑफिसवरती दिसत आहे. तिसरा चित्रपट जर पाहिला तर तिसऱ्या चित्रपटाचे नाव आहे बाहुबली. आणि बाहुबली हा चित्रपट जो आहे जवळपास 20 लाख रुपयापर्यंतची ओपनिंग आपल्या पहिल्या दिवशी जे आहे करताना दिसत आहे. क्लॅशमध्ये प्रदर्शित झाल्यामुळे तिन्ही चित्रपटाची कमाई थोडीफार कमी जी आहे होताना आहे दिसत आहे, परंतु एक डिसेंट कमाई जी आहे होताना दिसत आहे. तर आता मित्रांनो, हे तिन्ही चित्रपट जे आहेत या तिन्ही चित्रपटापैकी तुम्ही कोणता चित्रपट बघणार नक्की कमेंट करून सांगा. यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.